संचार बंदी शहर में भले ही लागू है लेकिन लोग इसका पालन करते हुए नजर नहीं आ रहा है। इसी को लेके हमारे संवाददाता इमरान शेख इन्होंने डीसीपी निर्मला देवी सिंह से बात की, आइए डालते एक नजर। सब कुछ चेक करते आ रहा है मगर कहीं ना कहीं कहीं सपोर्ट नहीं कर रहे हैं। ऐसा लग नहीं रहा है कि यहाँ जवाबंदी के आदेश दिए गए हैं की गई है। आप देख सकते हो पब्लिक की आवाजाही, गाड़ी की आवाजाही या चल रही है। लोगों को ये करा जा रहा है, अवेयरनेस करा जा रहा है मगर पब्लिक अवेयरनेस घूम नहीं रही है। मैम क्या कहेंगे पब्लिक को, क्या मैसेज देना चाहेंगे जिसकी पब्लिक घूम रही है अभी भी? एक्चुअली रिक्वेस्ट तो पब्लिक जमापन सिविक सेंस होना चाहिए था। ये जमाबंदी बाकी का एक बार का टाइम मध्ये नहीं घेतली है, ये बिकॉज ऑफ सम लाइक मेडिकल इमर्जन्सी के लिए आपण सांगितलेली आहे, बट नो वन इज टेकिंग सीरियस। आपण पण आता नाकाबंदी पॉइंट वरती सर्वांना अडून विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे जमाबंदी चार लोकांकरिता आहे, आम्ही दोघ जण चालू आहे। म्हणजे कुठंतरी किराणा घ्यायला गेलं म्हणतात आणि वेजिटेबल घ्यायला जाते म्हणतात, म्हणजे एखादा डेटल घ्यायला तीन लोक कशाला निघतात घरून। सो ये पब्लिक कोऑपरेशनमुळे फक्त होऊ शकतात, फक्त पोलीस आता काही कारवाई करून याचं काही थांबू शकतच नाही। सो माझ्या सर्व नागरिकांकडून विनंती आहे, कल किती आपल्याला आपल्यांसाठी मदत केलं होतं तर सेम मदत आपल्याला पुढच्या आपल्याला 31st आपल्याकडून अपेक्षित आहे पब्लिक। मॅडम पोलीस प्रशासनाद्वारे FIR दर्ज करण्याची की बात केली आहे, FIR पण करून राहिलेली आहे। आता काही आपल्याला काही विदाऊट एनी रिझन फिरून राहिलेलं असेल तर त्यांना आपण ताब्यात घेऊन आपण कारवाई पण करून राहिलेली आहे जॉय राईड करणारे लोकांना। आणि दुकान मॅक्सिमम बंद आहे, 100% म्हणायला हरकत नाही। किराणा दुकान सोडून एसेन्शियल कमोडिटी सोडून दुकान वगैरे पोलीस वाले को किन बातों पे दिक्कतों का सामना करना पड़ रहा है? नाही तेच आता मी सांगितलं होतं, आता पोलिसाला अडवलं असेल तर ते म्हणतात आम्हाला म्हणजे आता मयताला मयतासाठी गेलं होतं आणि जावकाणाला नातवाईक आहे त्यांना भेटायला गेलं म्हणतात। सो पोलिसांचा रिअली अडचणी आहे, हाऊ डू वी व्हेरीफाय कुठे गेलं काय गेलं? येते झोन 4 के डिस्ट्रिक्ट ऑफिसर ने कहा कि कहीं ना कहीं पुलिस को भी यहाँ पे बहुत दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। कोई ना कोई अलग अलग बहाने बना के लोग यहाँ पे जा रहे हैं, एक छोटी सी दवाई लेने, किराना लेने, तीन तीन लोग, चार चार लोग एक साथ निकल रहे हैं। कहीं ना कहीं पब्लिक को भी अवेयर करने की यहाँ काफ़ी ज़रूरत नज़र आ रही है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ इमरान शेख, VIDHRBHA न्यूज़, नागपुर। नागरिकांना आवाहन आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, जमावबंदी लागू आहे, अन्यथा आपल्यावर कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याबाबतची खात्री ठेवा। सर्व नागरिकांना आवाहन आहे की घराबाहेर पडू नका, विनाकारण फिरताना आढळल्यास आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।